गंगा कदम या अंध खेळाडूची वर्ल्डकपसाठी भारतीय अंध महिला संघात निवड झाली असून भुवनेश्वर इथं होणाऱ्या प्रशिक्षणासाठी ती रवाना झाली आहे. दमाणी अंधशाळेची माजी विद्यार्थिनी तथा खेळाडू गंगा संभाजी कदम हिची वर्ल्डकपसाठी भारतीय अंध महिला क्रिकेट संघात निवड झाली असून जानेवारी 2025 अंधांचे वर्ल्डकप क्रिकेट सामने होणार आहेत. गंगा कदम ही अष्टपैलू खेळाडू असून यापूर्वी तिनं नेपाळविरुद्ध आणि इंग्लंडविरुद्ध भारतीय संघात आपल्या खेळाची चुणूक दाखवली आहे. दरम्यान जामश्री यांच्या इलिझियम क्लब आणि गॅरी कस्टन क्रिकेट क्लबनं गंगा कदमला मोफत प्रशिक्षण दिलं असून तिला राजू शेळके यांचं प्रशिक्षण मिळत आहे. दरम्यान वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्याचा इरादा गंगा कदम यांनी व्यक्त केला. सर, आता होणार वर्ल्डकपला निवड होणार याची गॅरंटी? आता 2025 अजून कुठे होईल नाही आलंय, पण 2025 होता. त्याची तयारी कशी सुरू आहे? चालू आहे सर, इथेच आहे. आता सिलेक्शन ट्रायल पण आहे भुवनेश्वरला. अच्छा, भुवनेश्वरला किती दिवस तुम्ही राहणार तुम्ही तिकडे? 5 दिवस. काही व्यवस्था वगैरे सगळं? अच्छा. आणि तुम्ही भारतीय आणि तिकडे पाश्चात्य देशांच्या खेळाडूंबरोबर खेळताना काय फरक काय जाणवतो नेमका? सर, म्हणजे असं एवढं काही फरक नाही जाणवत, पण त्यांच्यापेक्षा आपल्या मुली खूप बेटर आहेत. शेळके सर, दमन प्लॅन स्कूलचे सगळे स्टाफ, राजू दमन सर, आणि आता पूर्ण एजन्सीचा स्टाफ. दरम्यान गंगा कदम ही खेळाडू रविवारी भुवनेश्वर इथं प्रशिक्षणासाठी रवाना झाली. यावेळी तिच्यासह अस्मिता बनसोडे, आसावरी यादव, स्नेहल कोरे आणि सुजाता माळी या खेळाडूंना दानशूर व्यक्तींनी क्रिकेटचं साहित्य देऊन त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी केक कापून गंगा कदमला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.